नमस्कार, मी मंदार जोशी, रसिको तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. येत्या 18 ऑगस्टला सुभेदार हा चित्रपट प्रदर्शित होतोय. अभिनेते समीर धर्माधिकारी यांना भेटतोय. समीर, तुझं खूप खूप स्वागत. आपण प्रतापगडावरही भेटलो होतो, त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. आणि दिग्पालचं आणखी एक पुष्प येतंय 18 आणि त्याचा पुन्हा एकदा तू एक महत्त्वाचा भाग आहे. काय अनुभव आहे तुझा? तिथंपासून आपण सुरुवात करूया. अप्रतिम, म्हणजे दिग्पाल बरोबर प्रवास रुचकर आहे असं म्हणेन मी आतापर्यंत माझ्या करिअरच्या मध्ये. आणि ही सिरीज आहे आणि चित्रपटांची सिरीज सिक्वल होतात पण सिरीज होत नाहीत. आणि या सिरीजमध्ये प्रत्येक वेळेस माझ्या झोळीमध्ये इतके अप्रतिम वेगवेगळ्या चरित्र दिग्पालनी माझ्या झोळीत टाकले आणि ते साकारताना मला फार मजा आली, फार मजा आली. एक नट म्हणून आणि मी एक व्यक्ती म्हणून मला अभ्यास, म्हणजे इतिहासाचा अभ्यास मी शाळेत जरा ढ होतो, इतिहासामध्ये फारच होतो. कारण तारखा कुठं लक्षात ठेवायच्या? गणितं बरं आहेत, त्या आकड्यामुळे माहिती होती. पण त्यामुळे तिथे सुटलेला जो अभ्यास होता तो दिग्पालच्या निमित्ताने, राजांच्या निमित्ताने तो हळूहळू वाढत चालला असं म्हणता येईल. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांग, त्याचा तू काय वेगळा अभ्यास केला? दिग्पालची तुला किती मदत झाली? या चित्रपटात मी शेलार मामा, हो, मागे बसले मामांची भूमिका करतोय. आणि जसं विचारलं की दिग्पालकडनं काय मदत होते, तर दिग्पालच सुरुवात करतो, त्यामुळे हा तो बरोबरच असतो. आणि ते लिहिल्यानंतर छान काहीतरी आहे बरं का असं म्हणून जेव्हा तो ऐकवतो तेव्हा वा एवढंच येतं, मजा येईल. एक नट म्हणून नक्कीच मजा येईल. आणि ह्यावेळेस म्हणाला की शेलार मामा करायचा, क्या बात आहे म्हटलं. तर क्या बात आहे मध्ये असं होतं की प्रत्येकाला आपला मामा सगळ्यात जवळचा असतो. आणि शेलार मामा करताना मला माझा मामा तेवढाच सारखा आठवायचा. आणि मी मामा म्हणून माझ्या भाच्याकडे जो बघतो, ते जे नातं आहे ते मामा भाच्याचं, ते कित्येक वेळा मी जरा थोडंसं म्हणजे धाडस करतो की कित्येक वेळा आईपेक्षा मोठं असतं. कारण की आईशी काही शेअर नाही करता येत, ते मामाशी कोणी शेअर करतो. आणि मामाचं सुद्धा असं असतं की मामा माझा भाचा येणार आहे म्हटल्यानंतर काहीतरी असं ते छान एक गिफ्ट असते, खाऊ असतो. किंवा कित्येक माझ्या मामाच्या बाबतीत मी बघितले, कारण माझा जो मामा आहे माझ्या आई सगळ्यात मोठी, तो कुठे जत्रेला घेऊन जाताना खिशात असं एकदा चेक करायचा किंवा एक आठवड्यावर पैसे साठवायचा. कारण तो 16-17 वर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे, जस्ट सुरुवात त्याची काही ना काही करिअर वगैरे, तर तो बरोबर मला किती लागतील हा चक्रात बसायला, कारण मागे जायचो आणि हां चल रे तुला हे खायचं, हां हो चक्रात बसायचं, हो हो हो. समजा 1.5 रुपये त्याने आयुष्यात माझ्यासाठी दररोज 1.45 रुपये माझ्यावर खर्च केले माझे लाड करताना, आणि बाकी 5 पैसे त्यासाठी ठेवले असावेत. शेलार मामा साकारताना आपण मामांचं चरित्र आलेलं पुस्तकांमधून, पण तेवढं तपशिलात आलं नाहीये. तुला स्वतःला शेलार मामा कसे वाटले साकारता? शेलार मामा म्हणजे तानाजी रावांच्या बालपणीच त्यांचे वडील गेले, वीरगती प्राप्त झाली त्यांना. तर त्या चिमुकल्या वयामध्ये ते घेऊन आले होते, गुरु म्हणताय, सायकियाट्रिस्ट पण म्हणेन मी त्यांचं. हे सगळं समीकरण त्या ह्याच्यामध्ये आलं आणि वर सगळे वॉरियर्स, तर तिघा आले तर संपलं, प्रलय आलं असं हे समीकरण. पहिला मामावर कोणी आलं, पहिला गाव माझ्यावर, नंतर माझ्या मामावर, एक भयंकर बॉन्डिंग जोडलेले. प्रत्यक्ष शूटिंगचा तुझा कसा अनुभव होता? एखादी शूटिंग जी तुझी आठवण काही? शूटिंग मध्ये आम्ही तिघंच असायचोच प्रत्येक ह्याच्यामध्ये, कारण की ती आमची टीम म्हणता येईल. आणि आठवण म्हणता एक छान आठवण आमची म्हणजे दररोजची असायची. आमच्या वॅनिटीमध्ये जर समजा मी बसलो मेकअप करत, दादा आपण माझा मेकअप करता झाला, मामा झालं की सांग बरं का, मी जरा खाली जर चहा पिऊन येतो असं आजय म्हणायचं. किंवा अभिजित आत्ताच ॲड ऑन झाला, म्हटलं मामा 5 मिनटं चहा मागवचा, की ते मामाला तेवढं प्रेमाने व मामाने चहा मागवला. तर ही सगळ्यात प्रेमाची आठवण चित्रपटात तुम्हाला बाकी छान छान गोष्टी दिसतीलच किंवा वॉर सिक्वेन्समध्ये.
हा चित्रपट प्रदर्शित होतं, इतर कोणतं काम तुझं येत आहे आता नजीकच्या? आता ह्या सिरीज आता ही येते, अजून दोन वेबसिरीज येत आहेत, एक स्कॅम्प 3 येते त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे, नंतर एक इनोसंट नावाची वेबसिरीज येते त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आहे, नंतर आमची सापळा नावाची फिल्म येते निखिल लांजेकरांनी डिरेक्ट केली आहे ती येते, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पहिलं स्टेशन आहे ते आमचं आज सुभदार। अगदी खूप छान, मला वाटतं की आज आपण सिंहगडावर इतक्या छान वातावरणात समीर गप्पा मारतोय हा विलक्षण म्हणजे आयुष्यभरात लक्षात ठेवणारा अनुभव आहे आपल्या सगळ्यांसाठी, आणि आत्ता आम्ही त्याचा ट्रेलर बघितला काल, खूप छान झालेला आहे। तर तुला, तुझ्या सगळ्या टीमला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप सारे शुभेच्छा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।